तू किती खाणार आहे? नमस्ते, मी वर्षा. आज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस सर्वांना आनंदाचा जाओ. आज बाहेर खूप पाऊस पडला त्यामुळे एकदम चटपटीत खावस वाटलं, म्हणून म्हटलं चला आज आपण पाणीपुरी बनवू. 200 ग्रॅम सफेद वाटाणा मी 7 तास भिजून घेतलेला आहे आणि 2 बटाटे घेतलेले. आता आपण ते कुकरला लावून घेऊ. कुकरच्या आपण 5 शिट्ट्या करून घेतलेला आहे. आता कुकर आपला थंड पण झालेला आहे. मी आता खोलून दाखवते. बटाटा आपला छान शिजलेला आहे, वाटाणा पण आपला खूप छान शिजलेला आहे. त्यासाठी मी इथे काय काय साहित्य घेतलेलं आहे मी ते तुम्हाला सर्व दाखवते. या ठिकाणी मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहे, 200 ग्रॅम सफेद वाटाणा उकडून घेतलेला आहे, गूळ घेतलेला आहे, चिंच घेतलेली आहे, चाट मसाला आहे, 1 मिरची, चवीनुसार मीठ आणि ह्या कच्च्या पुऱ्या आहेत. आपण ह्या तळून घेणार. यानंतर आता मी पुदिना पण घेणार आहे. मग या ठिकाणी मी कुंडीत पुदिना लावलेला आहे. हा पुदिना मी तोडून घेते. हा पुदिना मी 1 महिन्यापूर्वी लावला होता पण 1 महिन्यात खूप छान वाढ झालेली आहे याची. पुदिना आपला घेऊन झालेला आहे. उन्हाळ्यात पुदिना खाल्ल्याने खूप चांगलं असतं. गॅस पेटून घेतलेला आहे. यामध्ये आता आपण पाणी ओतून घेऊ. पाणीपुरीसाठी आपण एक गोड आंबट पाणी बनवून घेणार आहे. त्यासाठी आता मी या पातेल्यात चिंच टाकून घेते. ही चिंच आमच्या घरचीच आहे. गूळ आपला टाकून झालेला आहे. आता आपण याला छान असं उकळून घेऊ. त्यानंतर आपण गाळणीने गाळून घेऊ. आता हा पुदिना मी धुवून घेते. ते जास्त तिखट केलं तर मग ती पाणीपुरी खाल्ली जात नाही. एकच मिरची टाकायची. आता आपण पाणीपुरी टेरेसवर बनवतोय ना, त्यामुळं हे मी ना खाली घरात जाऊन मिक्सरला वाटून आणते. तोपर्यंत आपलं हे गोड आंबट पाणी पण तयार होत आहे. We'll be right back.
यानंतर आता आपण पाणीपुरीच्या पुऱ्या तळून घेऊ. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता आपण गॅस पेटवून घेऊ. गॅस पण पेटवून घेतलेला आहे. आता आपण त्यामध्ये तेल टाकू. तेल खराब असतं बाहेरच, त्याच्यामुळे आपण घरीच तळून. बघा किती छान फुलल्या. बरं, बघा मी या पद्धतीने पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. एक पुरी पण खाऊन पाहू आपण. मस्त जाईल खडक पुरी, एकदम मस्त पुरी, एकदम छान तळलेले आहेत. हे पण एकदम बारीक. याच पद्धतीने सर्व तळून घेते ना. याच पद्धतीने मी सगळ्या खाऊन टाकतो. एक खाल्ली त्या पद्धतीने सगळ्या पुऱ्या खाऊन टाकतो. तशा पद्धतीने कळत राहा, अशा पद्धतीने खात राहतो. म्हणजे मग जमलंच. किती पाणीपुरी असतील बऱ्या, एक कमीत कमी 40 असतील का? 50 40 असतील ना. तू किती खाणार आहे? 4-5 काय 4-5 पुऱ्या तळून झालेल्या आहेत. पाणीपुरीसाठी आपण 0 साईजची शेव आणलेली आहे. ही खारी बुंदी पण आणलेली आहे. हे आपण या पुदिन्याच्या पाण्यामध्ये टाकून घेऊ. आता हा बटाटा वाटाणा आपला थंड झालेला आहे. आता आपण हा थोडासा गरम करून घेऊ. आता आपण पाणीपुरीची प्लेट बनवू. या पद्धतीने पुऱ्या फोडून घेऊ. प्रथम आपण यामध्ये बटाटा वाटाणा भरून घेऊ. पुदिन्याच्या पाण्यामध्ये आपण चाट मसाला टाकून घेऊ. मिक्स करून घेऊ. यामध्ये थोडस लाल तिखट टाकू. यानंतर आता एक गोड आंबट पण टाकू. यानंतर आता ही शेव टाकून घेऊ. ही आपली पाणीपुरीची डिश तयार. खूप छान झालेली आहे पाणीपुरी. कशी झाली सांगा? छान झालेली, मस्त. आणखी खाऊन पाहतो. छान पाणीपुरी झालेली. हा व्हिडिओ बनवण्यासाठी जवळजवळ आम्हाला 1.5 तास गेलेले आहे. 1.5 तासात ही पाणीपुरी तयार झालेली. अतिशय छान पाणीपुरी झालेली, एकदम मस्त. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटूया पुढील नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.